नमस्कार, मी दादाराव आढाव, महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज 8 मार्च जागतिक महिला दिन, या निमित्ताने सर्व महिलांचं या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र न्यूजच्या वतीने सर्वांचं स्वागत। आज आपण चिखली पाटील नगर परिसरामध्ये आहोत। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली विनायक आबे मोरे विनायक आबा फाउंडेशनच्या माध्यमातून प्रचंड काम करत आहेत आणि त्याच माध्यमातून त्यांच्या ज्या मिसेस पत्नी आहेत त्या सोनल विनायक आबा मोरे याही काम करत आहेत। आज महिला विशेष दिनाच्या निमित्ताने आपण त्यांचं स्वागत करूया आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या महिला दिनाचं काय विशेष मत आहे। नमस्कार। नमस्कार। प्रथम आपलं महिला विशेष दिनाच्या निमित्ताने हार्दिक स्वागत। मॅडम, आपण आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली या भागामध्ये काम करताय आणि हे काम करत असताना आपल्याला काय महिलांचे अनुभव आले की महिलांना काय दिलं पाहिजे, महिलांना काय कमी आहे, महिलांसाठी आपण काय केलं पाहिजे, फाउंडेशनच्या माध्यमातून आपण काय सांगाल? आज प्रथमतः मी सगळ्या महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देते। प्रत्येक क्षेत्रात महिला ही पुढे गेली पाहिजे। आज आपण पाहतोय महिला तिच्या पायावर उभी राहिली पाहिजे। महिलेने प्रत्येक गोष्टीत, आज असं कोणतंही क्षेत्र नाही की त्यात महिला नाहीये। महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे आणि ती पुढे असून ती उच्च पदावर काम करत आहे। आज पुरुषांपेक्षा सुद्धा महिला इतकी पुढे गेली आहे ना, खूप मोठ्या प्रमाणावर महिला पुढे गेलेली आहे। प्रत्येक क्षेत्रात काम करत असताना महिला पुढे जाऊन तिने तिच्या संसाराला हातभार लावला पाहिजे, जेणेकरून तिचा घर खर्च भागला पाहिजे, तिच्या पोरांचं शिक्षण। आज कोणताही असं घरातला कोणताही व्यवसाय नाही किंवा आपलं घर चालवण्यासाठी प्रत्येक गोष्टीत महिलांनी आपल्या पतीला सावरलं पाहिजे किंवा त्याच जे त्याला मदत केली पाहिजे। मॅडम, हे काम करत असताना तुम्ही विनायक आबा मोरे यांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करता आणि महिलांना वेगवेगळे प्रशिक्षण असतील, वेगवेगळे उद्योगधंद्याचे माध्यम असतील, हे आपण महिलांसाठी उद्योगधंदे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे, तर आपण या माध्यमातून काय सांगाल की महिलांसाठी आपण काय केलं? आताच्या या कोरोनाच्या काळामध्ये गेल्या वर्षी जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही बाळूमामा आणि कोल्हापूरची महालक्ष्मीचे दर्शन हे ट्रीप आयोजित केली होती। या ट्रीपला आम्हाला जवळजवळ 600 महिलांचा प्रतिसाद भेटला होता। आम्ही पूर्णपणे या 600 महिलांना घेऊन गेलो होतो, व्यवस्थित चहा नाश्ता सगळं जेवण सगळ्या प्रकारच्या सुविधा करून घरपोच आणून सोडलं होतं। पण यावर्षी कोरोनाचं हे जे संकट आहे, हे संकट आम्हाला गर्दी करून किंवा महिला एवढ्या नेणं शक्य नाही, त्यामुळे आम्ही महिलांसाठी कुकिंग आणि फॅशन डिझायनिंगचे क्लासेस राबवत आहोत। या क्लासेसच्या माध्यमातून महिलांना आपण कोणत्या पद्धतीने क्लासमध्ये जे पदार्थ शिकवतोय, कुकिंगमध्ये केक आहे, बेकरीचे प्रकार आहेत, असे हॉटेलच्या ग्रेव्ही आहेत, अशा विविध प्रकारचे जे भाज्या आहेत हे शिकवतोय, ते कसं विकायचं किंवा ते आपण तयार कसं करायचं हे शिकवतोय, जेणेकरून महिला ही घराच्या बाहेर जाऊन तिने तिच्या पायावर उभं राहून त्याचा व्यवसाय केला पाहिजे। आता आज महिला विशेष दिन आहे, या माध्यमातून आपण महिलांना काय आव्हान कराल की महिला राजकारणात आली पाहिजे, समाजकारणात आली पाहिजे आणि विविध क्षेत्रात महिलांनी पुढे आलं पाहिजे, तर राजकारणाच्या माध्यमातून महिलांना काय संदेश द्याल? जागतिक महिला दिनानिमित्त मी महिलांना एवढंच सांगते, महिला घरात बसली तर ती चूल आणि मूल ह्याच्या व्यतिरिक्त काही करू शकत नाही। ज्या वेळेला महिला घराच्या बाहेर पडते त्यावेळेस तिला कळतं की घराच्या बाहेरचं जे जनरल नॉलेज आहे किंवा आपण घराच्या बाहेर पडल्यावर काय परिस्थिती आहे ती आपल्याला कळती। मी प्रत्येक महिलेला आव्हान करते की तू घराच्या बाहेर पड आणि जगाशी सामना करायला शिक। घरात राहून फक्त चूल आणि मूल एवढंच करू नको आणि महिला बाहेर पडल्याशिवाय आपला देशही पुढे जाणार नाही आणि आपला विकास होईल। महिला ज्यावेळेस घराच्या बाहेर पडेल त्यावेळेस आपला विकास झाल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी प्रत्येक महिलेला आव्हान करते आणि थांबते। सोनल विनायक आबा मोरे, आपण पाहिलं त्यांची महिलांविषयी तळमळ असेल, महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आली पाहिजे, महिलांनी उद्योग व्यवसाय केले पाहिजेत, महिलांनी घरातच थांबून न राहता महिलांनी विविध क्षेत्रामध्ये पदार्पण केलं पाहिजे, ही त्यांची तळमळ आपण आता बघितली आणि ही तळमळ करत असताना त्यांनी विनायक आबा मोरे फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी या चिखली परिसरामध्ये त्याचप्रमाणे आमदार महेशदादा लांडगे यांच्याही मार्गदर्शनाखाली हे दोघेही या परिसरामध्ये प्रचंड घोडदौडीने काम करत आहेत। आता तरी आपण या महिला विषय दिनामध्ये या ठिकाणी थांबतोय, तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र न्यूज चिखली।
जागतिक महिला दिनानिमित्त मी पूर्ण चिखली गावातील प्रभाग क्रमांक 1 मधील सर्व महिलांना आणि महाराष्ट्र न्यूज वाले सर्व सभासदांना जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देते।